नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल. आणि तुम्ही जे थंबनेल पाहिलेलं आहे की पंजाबराव देशमुख ही स्कॉलरशिप ॲक्च्युली डिसबर्स व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि याच्यामध्ये त्यांना काही स्टेप्स सांगितल्या, ज्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या, त्या जर स्टेप्स आपण फॉलो केल्या नाही तर आपल्याला स्कॉलरशिप बिलकुल मिळणार नाही. याचा ऑफिशियल जी आर आलेला आहे, जी आर सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि काय जी आर आहे, त्यांना काय स्टेप्स करायचे सांगितल्यात आणि कशा पद्धतीने कुणाला पैसे येणार आहेत, या सर्व गोष्टीचं डिस्कशन याच व्हिडिओमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पाहत राहा पूर्ण व्हिडिओ. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल जी आर आपण ओपन करून पाहूयात. तर सर्वप्रथम मी इथं सर्च इंजिनमध्ये आलेलो आहे आणि इथं सर्च करतोय महाराष्ट्र जी आर. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं जी आर जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचे ओपन केलेलं आहे मी. इथून मी शिक्षणाचं डिपार्टमेंट घेत आहे. हे डिपार्टमेंट निवडल्यापासून आपल्याला इथे तारीख, ज्या तारखेला तो जी आर आला ती तारीख आहे 28 मार्च. इथं तुम्हाला असं कोणी दाखवणार नाही, पण मी तुम्हाला एक्झॅक्ट माहिती दाखवणार आहे. आणि या शोधा या बटणाला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर जे एक डिपार्टमेंट आणि त्याच्यामध्ये आलेले जी आर सी इथं सगळं दिसणार आहे माहिती. त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेलं कुठलंय तिथं पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. इथं पहा, 4 नंबरची रोज आहे, याच्यामध्ये लिहिलं आहे सन 2022-23 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरता निधी वितरित करणे बाबत. म्हणजे जो डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल स्कीम आहे त्याचा निधी उपलब्ध करून द्या असा म्हणणारा जी आर उपलब्ध झालेला आहे. जी आर ची तारीख आहे इथे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथं या पीडीएफला आपण क्लिक करूयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं पॉपअप दाखवतोय नवीन विंडो मध्ये उघडणारी पीडीएफ फाईल. ओके ओके करूयात, ओपन इथून घेऊयात. चालू, तर हा जी आर नेमकं कुठला आहे, याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कव्हर होणार आहेत सर्व पाहूयात. पहा, सर्वप्रथम सन 2022-23 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरिता निधी वितरित करणे बाबत. म्हणजे ही जी स्कीम आहे याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे पैसे अडकलेले होते. कुणी अंडर डीडीओ आहे, कुणी अवेटिंग अप्रुव्हल आहे, कुणी कॉलेजकडून अप्रुव्हल झालं नाही, कुणाचं डिपार्टमेंट क्लर्ककडे आहे, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेलसाठी होत्या. कुणाचं लॉकडाऊन मधलं होतं 19-20-21, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांचा तो पंजाबराव देशमुखचा निर्वाह भत्ता आलेला नव्हता. मग तो भत्ता कसा येणार आहे, त्या स्टेप्स इथं दिलेल्या आहेत. सर्वप्रथम पहा, इथं अधिकृत जी आर आहे, जी आर अधिकृत असलेल्याची तारीख वगैरे दिलेला आहे, त्यासाठी शासनाचे कोणते परिपत्रक दिलेत किंवा कुठले आणखी लेटर्स आलेत, त्या बाकीच्या सर्व रिलेटेड गोष्टी इथं मेन्शन केल्यात from 1 to 8. आणि ह्या गोष्टी आपण तुम्ही डायरेक्टली जाऊन पाहू शकता. कुठलंही काही लपून वगैरे हिडन दाखवत नाही, कुठली पीडीएफ ओपन करून दाखवत नाही, सर्व स्टेप्स इथं दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्ये पहा इथं काय दिलेलं आहे, सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा मुद्दा, की बऱ्याच विद्यार्थी जे आहेत 18-19 चे मला कमेंट्स करत होते वारंवार, आणि माझी इथं टेलिग्राम जी कम्युनिटी आहे महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल ही ओरिजिनल आहे, 176 मेंबर आहेत, हीच ऑफिशियल आणि ओरिजिनल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कमेंट करा. तर इथं बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला कमेंट्स केले होते की सर माझी ही स्कॉलरशिप कधी येणार, काय येणार. तर पहा, तर याच्यासाठी यांना दिलंय निर्वाह भत्त्यासाठी कुठलं पात्र इयर आहे, कुठल्या इयरसाठी ती भेटणार आहे. 19-20 म्हणजे कोविड इयर, 20-21, 21-22 ह्यांचे जे प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारसाठी पेंडिंग आहेत ते, आणि 22-23 ह्याच्यासाठी जे इलिजिबल आहेत. इलिजिबल कोणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्यांच्या ऑलरेडी सगळ्या स्टेप्स झालेल्या आहेत ते विद्यार्थी इलिजिबल आहेत. पेंडिंग मध्ये दिसत आहेत ते इलिजिबल आहेत, अवेटिंग अप्रुव्हल मध्ये दिसत आहेत ते इलिजिबल आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांची ही रक्कम यांना काय बोललं याबद्दल आपण इथं पाहूयात. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी सदर योजनेसाठी, म्हणजे जी करंट स्कीम आहे त्याच्यासाठी, चालू वर्षी मूळ अर्थसंकल्पापैकी अवितरित असलेला 4 कोटी व पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित असलेला 19.94 कोटी, म्हणजे सुरुवातीचा 4 कोटी आणि 15.94 कोटी असा टोटल जी किती होती त्याची अमाऊंट 19.94 कोटी इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव संचालक तंत्रशिक्षण यांनी संदर्भादिन 9 मार्च 2023 या पत्रान्वये सादर केला आहे. म्हणजे त्यास त्यांना लेटर मिळालं की असा असा पेंडिंग एवढा एवढा फंड होता अगोदरचा नंतरचा, त्याचं टोटल कॅल्क्युलेशन करून दिलंय. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, ह्या योजनेमध्ये तुम्हाला मी जसे 4 इयर सांगितले, 19-20 असेल, 20-21 असेल आणि 21-22 किंवा 22-23, तर हे 4 इयरसाठी इथं त्यांना ते मेन्शन केलं की सगळे विद्यार्थी जे आहेत, जे पेंडिंग मध्ये आहेत, ज्यांना भत्ता मिळालेला नाही त्यांना मिळण्यात यावा. त्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वास्तव्याचा कालावधीप्रमाणे परिगणना केल्यास वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी चालू वर्षी सुधारित अंदाजा
मध्ये मंजूर झालेला एक किती 95.94 कोटी निधीपैकी उर्वरित 19.94 लाख इतका निधी खालील अटी शर्तीच्या अधीन राहून आहारीत वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इथे खूप मोठी एक मुद्दा आहे, तुम्ही पाहू शकता की इथे दिलंय एकूण निधी किती हे सर्व समजून घ्या अगोदर. 95.94 कोटीचा निधी आहे आणि त्याच्यापैकी सध्या 19.94 एवढाच निधी येत आहे. तर जे पात्र असतील त्यांना तो निधी येईल आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या काही स्टेप्स राहिलेले आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, ते कमेंट करा. म्हणजे तुमच्या कमेंट्स मधून मी तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि तो सांगेल की कशा पद्धतीने तुम्हाला ते डिस्बस करायचे. तर बाकीचा निधी आणखी त्यांच्याकडे त्यांना उर्वरित ठेवलेला आहे, त्याच्यापैकी थोडाच निधी आपल्याला येत आहे. तर हा निधी घेण्यासाठी त्यांना काही स्टेप्स दिल्या, त्या पाहूयात काय आहेत. उद्दिष्ट उद्दिष्ट काय आहे, 34 शिष्यवर्ती विद्यावेतने आहेत. सुधारित अंदाजामध्ये 95.94 चालू वर्षी वितरित केलेला निधी, या वर्षी ऑलरेडी एवढा निधी वितरित झाला म्हणते. अवितरित निधी 19.94 आणि वितरित करण्याचा 19.94. ओके, याच्या काय स्टेप्स आहेत, काय दिले, अटी दिल्यात काही. पहा की उच्च शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये 13 ऑक्टोबर 2016, त्यानंतरच्या 17 ऑक्टोबर 2017 आणि 22 ऑक्टोबर याच्या अधीन नीट अटी शर्तीचे काटेकोरप्रमाणे पालन करण्यात यावे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही बेसिक हॉस्टेलसाठी रिक्वायर्ड आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो, त्या क्रायटेरियामध्ये बसलं पाहिजे असं ह्या इथं पहिल्या कंडिशनमध्ये त्यांना सांगितलेलं आहे. सेकंड, उपलब्ध तरतूद महाडीबीटी पोर्टल पात्र विद्यार्थ्यांना विहित कार्य पद्धतीचा अवलंब करून वितरित करण्यात यावे. म्हणजे जे काय त्यांची इलिजिबल टाइम पिरियड आहे त्या टाइम फ्रेम मधल्याच विद्यार्थ्यांना द्यावं असं सुद्धा मेन्शन केलं आहे. त्यानंतर चुकीची अथवा खोटी माहिती भरून शासनाकडून वसतिगृह निर्वाह भत्ता प्राप्त करून घेतले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची रक्कम वसूल करून ती शासनात जमा करण्यात यावी. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, हॉस्टेलला नसतात, हॉस्टेल खोडून इकडचं तिकडचं किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहतात आणि त्याचं एक लेटर किंवा लाईट बिल वगैरे जोडून ती घेतात. तर त्यांच्यासाठी कारवाई करण्याचं सुद्धा इथं थर्ड नंबरच्या स्टेजला सांगितलं आहे. त्यानंतर आहे सदर निधीचे तात्काळ वाटप करावे, उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे फोर्थ नंबरची स्टेप, की तात्काळ तुम्हाला हा फंड डिस्बर्स होणार आहे काय. तर मग पुढच्या स्टेप्स पाहत राहा. सदर योजनेमध्ये खर्च होणारा मागणी क्रमांक W वगैरे वगैरे ठीक आहे. तर त्यांना सांगितलं की जे काही पेंडिंग अमाऊंट आहे ती क्लिअर करा असं इथं दिलं आहे. त्यानंतर प्राप्त व निर्गमित करण्यात यावं. म्हणजे आता थोडक्यात इथं ह्यांना सगळं डिटेलमध्ये असं डिस्क्राईब केलंय. तुम्हाला मी काय करतो, एक शॉर्ट लिंक याची उपलब्ध करून देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजे तिथून तुम्ही इंडिव्हिज्युअली पण वाचू शकता. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी कुठली गोष्ट मिस केली नाही की जे तुम्हाला वाचायला गरज पडेल. ज्यांना वाचायचं असेल त्यांना त्यांच्या कस्टमाईज प्लॅननुसार ते वाचू शकतात, मी लिंक प्रोव्हाइड करेल. आता तुम्हाला हे कळालं असेल की ऑफिशियली आलेलं आहे, इथं ऑफिशियली तारीख दिलेली आहे. तर आपण वळूयात की कुठल्या स्टेप्स बाकी आहेत आणि कुणाला त्या स्टेप्स करायच्यात, म्हणजे अडकलेला पेंडिंग पंजाबराव देशमुखचा फंड आपल्याला येऊन जाईल. तर सर्वप्रथम महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल वेबसाईट मी ओपन करतो. इकडे ID पासवर्ड एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं. चला, याच्यामध्ये आता हा स्टुडंट मी जो घेतला तर हा फॉर्म भरलेला आहे का माहित नाही मला, पाहतो मी तरी पण. अच्छा, हा दुसरा स्टुडंट आहे. चला ओके, काही अडचण नाही. मी तुम्हाला इथे एक थोडंसं प्रॉब्लेम ज्यांचे आहेत ते समजून सांगतो. इथं ऍक्च्युअली ह्या विद्यार्थ्यांना ती फॉर्म भरलेला नाही आहे, तरी पण मी तुम्हाला या लॉग इनमध्ये समजून सांगतो, ठीक आहे ना. इथं तुमचं जे पेंडिंग असेल, ज्याचं अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन आहे, बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मागच्या वर्षीचे अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला होता की या वर्षीचा फॉर्म कसा भरायचा काय भरायचा ते पाहून घ्या नसेल पाहिलं तर. आणि ज्याचे अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन आहेत वापस आलेले, ते थोडं वेट करा, तारीख वाढलेली आहे, गडबड करू नका. या वर्षीचा फॉर्म भरण्यासाठी 1 महिना तारीख आहे. त्याच्यामध्ये आता तात्काळ आल्यामुळं तुम्हाला ही अंडर स्क्रुटिनी ज्यांचं ऍप्लिकेशन असेल पंजाबराव देशमुखसाठी त्यांचं लवकर अप्रुव्हल होईल. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं इथं 18, 19, 20, 21 आणि 22 याच्यामध्ये पेंडिंग आहे, त्यांना सुद्धा गडबड करू नका. आता पैसे येणार आहेत, GR आला म्हणजे पैसे येणारच आहेत. ज्यांचं रिअप्लाय आलेलं असेल काही क्वेरीसाठी, त्यांना रिअप्लाय त्या गोष्टी तिथं जोडून रिअप्लाय करून टाका. ज्या विद्यार्थ्याचं अंडर स्क्रुटिनी असेल त्यांना पहा, ग्रीव्हियन्स वगैरे राईज करा, म्हणजे तुमची ती पुढे जाईल.
आणि थर्ड वन ज्यांचं अंडर डीडीओ फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट आहे त्यांना काहीच करायची गरज नाही, त्यांना फक्त ऍप्लिकेशन आयडीला क्लिक करून पहा की आपलं कुठं आणि कशामुळे अंडर डीडीओ आहे किंवा काय आहे ते इथं पाहून घ्या, त्या तारखा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला तो फंड तुमचा मिळून जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील अवेटिंग अप्रुव्हल वगैरे ते मला कमेंट करत चला. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे कटत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. असा सपोर्ट करत राहा म्हणजे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती विद्यार्थी मित्रांनो, परत भेटूयात नवीन एका व्हिडिओ.